प्रथमतः गोकुळाष्टमीच्या व कृष्ण जन्मोत्सवाच्या दत्तपेठ तरुण मंडळ दहीहंडी महोत्सव यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दत्तपेठ तरुण मंडळ गेली 10 वर्षापासून दहीहंडीचं आयोजन करत आहे. हे आयोजन करमाळ्यासारख्या ठिकाणी असूनसुद्धा पुण्या मुंबईच्या धर्तीवर केलं जातं, त्या टाईपचं केलं जातं. आणि ह्या कार्यक्रमाला गल्लीतले गावातले सगळेजण खूप हिरहिरीने भाग घेतात आणि खूप मोठा असा दहीहंडीचा उत्सव दत्तपेठ तरुण मंडळाच्या वतीने साजरा केला जातो. आजच्या हा दहीहंडी उत्सव उत्सवाच्या कार्यक्रमासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे, तसेच माजी आमदार जयवंतरावजी जगताप साहेब, तानाजीभाऊ जाधव पैलवान टायगर ग्रुपचे अध्यक्ष, तसेच तालुक्यातील शहरातील सर्व क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सगळेजण ह्या दहीहंडीला विशेष उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमाला जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, तसेच जोरचे माजी सरपंच राजू शेडगादिया, कर्जत कोरेगावचे सरपंच पैलवान युवराज शेळके हेही उपस्थित राहणार आहेत. तसेच ह्या दहीहंडीसाठी 4 थराची जो सलामी देईल त्याला मंडळाच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच 6 थर लावून जे दहीहंडी फोडतील त्यांना 31000 रुपयाचं बक्षीस पारितोषिक हे दत्तपेठ तरुण मंडळाच्या वतीने दिलं जाईल. आणि ह्या ट्रॉप्या ज्या आहेत, ट्रॉप्या एक जुन्या पद्धतीच्या ढालीसारख्या एक लोकांनी कायम स्मरणात राहाव्या अशा स्वरूपाच्या ट्रॉप्या आपल्या मंडळातर्फे दिल्या जातात. दरवर्षी आपल्या करमाळ तालुक्यात 10 ते 12 संघ येतात आणि करमाळ तालुक्यात ह्यावेळेस येतील असं वाटतंय. करमाळ तालुक्याच्या बाहेरील संघ 1-2 संघ येतील. दत्तपेठ तरुण मंडळ दहीहंडीचं आकर्षण आपण नगरचा एक भारी मोर्या डी जे म्हणून लावलेला आहे, ऑपरेटर बी नगरचाच आहे. अजून माही डेकोरेशन ह्याचं प्रमुख आकर्षण ते एक राहणार आहे. दहीहंडीची सजावट एक आपण शिवराणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे असे छायाचित्र तयार करून दहीहंडीच्या वर लावलेलं आहे, त्याच्यावर नाव आलेलं आहे. शिवराणा असं नाव आहे. दोन्हीकडून दिसतं फुला सजावट आहे पूर्ण. प्रथा परंपरा ह्या वर्षी सुरू आहे, काय सांगाल्या दहीहंडी उत्सवाची? प्रथम सरकार मित्र मंडळाच्या वतीने मी दत्त तरुण मंडळाचे त्यांना मी शुभेच्छा देतो. हे खूप मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी करतात. गेले 10 वर्ष झालं ते दहीहंडी साजरी करतात. आम्ही विश्वजित परदेशी छोटू आम्ही हे सगळेजण ठाण्यामध्ये दहीहंडीला जात होतो जितेंद्र आवडांच्या त्या धरती त्या मॅनेजमेंटप्रमाणेच ते गेले 10 वर्ष झालं ते दहीहंडी साजरे करतात. खूप छान आहे, खूप छान प्रसिद्ध असतो यांना, खूप गर्दी असते. सर्वात जास्त करमाळ्यातली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून दत्तपेठ तरुण मंडळाकडे पाहिलं जातं आणि खूप त्यांचं म्हणजे दहीहंडीला दरवर्षी नवीन काहीतरी त्यांच्याकडं दहीहंडीला बघायला मिळतं. नमस्कार. आज दत्तपेठ येथे श्री श्री खाटेर व अमोल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 10 वर्ष हा उपक्रम राबवला जात आहे. गेल्या 10 वर्षात करमाळा शहरवासियांनी आमच्या मंडळाला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. तरी असाच प्रतिसाद मिळून आम्हाला अजून उत्साहित करावं अशी विनंती करतो.